हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे वटपौर्णिमा. वटपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप 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 मनापासून शुभेच्छा. तर सकाळपासून सगळी धावपळ होती, त्यामुळे सकाळचं शूटिंग काही मी नाही घेतलं. तर आता सगळं आवरून झाले आणि ही पहा अशी कशी तरी गडबडीत मी अशी तयार झाले, कारण खूप कामाची गडबड पण असते आणि सणासुदी दिवशी आपणाला स्वतःचा आवरायला अजिबात वेळ नसतो. तर आता मी निघाले वडाची पूजा करण्यासाठी. तर ब्लॉग कंटिन्यू पाहत रहा. चला आपण तिथे गेल्यानंतरच ब्लॉग मी कंटिन्यू करते. ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा, आणि वटपौर्णिमेला खरंच विशेष खूप महत्त्व आहे. मला तर ना असे सौभाग्याचे जे जे काही सण आहेत ते सगळे आवडतात. तर इथं बघा, वडाची पूजा करायला लागली आता आणि गर्दी होती थोडीशी, अशी जास्त काही गर्दी नव्हती. अगदी मनापासून मनोभावी वडाची पूजा केली आणि एकच प्रार्थना देवाकडे केली की मला अखंड सौभाग्य मिळू दे, माझ्या पतीला भरपूर आयुष्य मिळू दे आणि आम्हा सगळ्यांना सुखी समाधाने ठेवा. चप्पल पलीकडे उतारत. वडाची पूजा करून झाल्यानंतर आता फेरे घेतोय. तर कोणी आपल्या इच्छेनुसार 5 फेरे किंवा 7 फेरे असे घेतात. जिथे जिथे कुठे मी देवदर्शनासाठी जाते तिथे मी प्रत्येक देवाचे आभार मानते, कारण एवढ्या मोठ्या ऑपरेशनमधून मला तर वाटत नव्हतं की माझा जीव वाचेल म्हणून, पण खरंच देवाने मला नवीन आयुष्य दिले आणि हे सगळं आयुष्य मला माझ्या पतीसाठी माझ्या बाळासाठी देवानं दिलेलं आहे आणि खरंच मला खूप खुश ठेवायचे त्या दोघांना पण. छान पूजा करून झाली, आता 5 सुवासिनींची ओटी भरावी लागते. म्हणजे प्रत्येक भागा वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी पद्धत असते. तर आमच्या इथे अशी पद्धत आहे, किमान 1-5 सुवासिनींची तरी ओटी भरावी लागते. तर आजच्या दिवसाला धार्मिक महत्त्व तर आहेच, पण वैज्ञानिक आणि पर्यावरणीय महत्त्वसुद्धा खूप आहे. आपण पूर्वीपासून, अगदी माझ्या लहानपणापासून मी ही कथा ऐकत आलेली आहे. सत्यवानाचे प्राण यमाकडून सावित्रीने याच दिवशी परत मिळवले होते व आपले सौभाग्य राखले होते. आपण पण सगळ्या स्त्रिया जन्मजन्मी हाच पती मिळवत यासाठी आजच्या दिवशी उपवास करतो, त्यानंतर मनोभावे वडाची पूजा करतो. आणि मी सुद्धा औषधं घ्यायचे तरी सुद्धा उपवास केला आहे, पण खिचडी खाऊन केलेला आहे. ओटी भरताना ओटीमध्ये गहू, तांदूळ, हळकुण, सुपारी वगैरे आणि एखादं फळ ओटीला घातलं जातं. पाठीमागच्या वर्षी काय झालं होतं की वडपूजेसाठी आले आणि धाग्याची गुंडीच घरी विसरली होती. नंतर ऐश्वरला डबल म्हटलं
धागा घेऊन ये. खूप धावपळ झाली होती. काय होतं, आपल्या मागं कामाची एकतर सणासुदीची पुरणाचा वगैरे स्वयंपाक करण्याची गडबड असते आणि बाकीची पण कामं असतात आणि त्या घाईगडबडीत काही ना काहीतरी नेमकं विसरतं. आणि माझं पण कसं आहे, मला सगळं एकटीलाच सगळं आवरावं लागतं, त्यामुळे गेल्या वर्षी तसं माझ्याकडून चूक झाली होती. आलेल्या अगोदर यांचा डबा दिला दुकानात, वेळ झाला आज यांना पण जेवायला. तर आता मी पण जेवण करते आणि पुरणपोळीचा आपण स्वयंपाक बनवतो. त्याचबरोबर म्हणजे आमच्या इकडं अशी प्रथा आहे की अशा पद्धतीचे पहा फळं बनवतात वडाला, अशा पद्धतीचे तिकडं माहेरी पण बनवतात, त्यामुळे मी ही प्रथा तशीच चालू ठेवली. एवढी कामाची गडबड करबड सकाळपासून. आणि काय झालं, आत्ता तिथं पूजा करायला गेल्यानंतर अचानक मला असं चक्कर आल्यासारखं व्हायला लागलं, एकदम असं अंग थरथरल्यासारखं. तिथंसुद्धा खूप गडबड झाली, पूजा वगैरे केली. दिवाळाचं झाड खूप असं छोटंसं आहे, त्यामुळे मग गर्दी होते तिथं. तर चला जेवण करते आता. मग एवढे जाम लागले मला, तर या जेवायला. आणि ब्लॉग मी थोड्या वेळानंतर कंटिन्यू करते, कारण आता जेवण करून औषधं घ्यायची आहेत. जेवण केल्यावर आत्ता कुटुंबाला जरा असं बरं वाटायला लागलं, नाही तर मग असं एवढं जास्त असं बोलू पण वाटत नव्हतं. त्यामुळे म्हटलं अगोदर जेवण करावं आणि नंतर मग ब्लॉग कंटिन्यू करावा. तर ही हेअरस्टाईल बघा, कालच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केली आहे. असा पाठीमागे बन घातलेला आहे आणि समोरच्या साईडने फक्त 2 मिनटं लागतात, काय वेळ जास्त लागत नाही. आणि कालचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा. आणि सोपी पण आहे हेअरस्टाईल, असा वेळ पण लागत नाही जास्त. एवढा पसारा पडला आहे तो सुद्धा आवरायचा आहे. पाठीमागच्या वर्षीचा वटपौर्णिमेचा जो ब्लॉग आहे तो एवढा छान मी एडिट केला होता, त्याच्यामध्ये गाणी वगैरे बसवली होती. पण काय होतं की कॉपीराईट क्लेम बसतो, त्यामुळे आजचा व्हिडिओ एकदम साधा सिंपल बसवला आहे. असं एडिट करताना गाणी वगैरे काय यामध्ये बसवलेले नाही आहेत. गेल्या वर्षीचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तर नक्की पहा. खूप छान ब्लॉग आहे, तुम्हाला खरंच खूप आवडेल. तर आज खरंच खूप दमल्यासारखं झालं आहे आणि तब्येत पण जराशी असं म्हणजे विकनेसपणा वाटतो आहे. परत घरातली कामं सणसूद म्हटलं की एवढा पसारा सगळा पडलेला असतो. तर ब्लॉग मी आजचा इथंच थांबवते. छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला जर अशाच प्रकारचे नवीन छान छान ब्लॉग पाहिजे असतील तर गायत्री पुजारी ब्लॉग सांगलीकर या आपल्या ब्लॉग चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा, खुश रहा, मजेत रहा. धन्यवाद.